ह्या दिवाळीमध्ये खरोखर प्रत्येक घरोघरी दीपोत्सव होणार आहे, दिवाळीचा आनंद प्रत्येकजण साजरा करणार आहे. ह्या दिवाळीच्या आनंदामध्ये साजरा करत असताना मी माझ्या भाविक भक्तांना एकच सांगेन, तुमच्या घरी जसं दिवा लागणार आहे, तुमच्या घरी जसं तुम्ही फराळ करणार आहात, तुमच्या घरी जसं तुमच्या मुलांना आनंदाने कपडे रत्ते देणार आहात, ज्या काही वस्तू औषध मौजेने खरेदी करणार आहात, म्हणजे एकच कळकळीचं सांगणं आहे, आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये असंच समाधान मिळावं म्हणून आज प्रत्येक ठिकाणी दिवाळी अशी साजरी करा ज्यांना लाडू मिळत नाही, ज्यांना करंजा मिळत नाही, ज्यांना वेगवेगळ्या फराळाचे पदार्थ मिळत नाही, अशा कमीत कमी एका व्यक्तीने 10 कुटुंबांना तरी अशा प्रकारचा फराळ देऊन त्यांच्याही जीवनामध्ये आनंद निर्माण करा. त्यांना जर एखाद्याकडे खरोखर दिवाळी साजरी करण्यासाठी परिस्थिती नसेल तर त्यांना मदत करा. अशा पद्धतीचा दीपोत्सव तुम्ही तुमच्या ते दुसऱ्याच्या जीवनामध्ये तुम्ही निर्माण करताप्रमाणे येणारी दीपावली आहे. ह्या दीपावलीने आपल्यापासून दुसऱ्याचं नुकसान होता का नाही, त्यामुळे फटाक्याची जी आतंकबाजी आहे आणि जो आपण हर्षोत् ह्यांनी साजरा करत असतो आणि ह्या फटाक्यातनं कितीतरी लोकांचे डोळे जातात, हात जातात, शारीरिक इजा होतात आणि आयुष्यातनं जो उठण्याचा काळ आपल्या एक चुकीमुळे होतं. मी एकच म्हणेन ही दिवाळी सगळ्यांच्या जीवनामध्ये सुखरी समाधान साजरी व्हावं म्हणून प्रत्येक गोष्टीचं तुम्ही गांभीर्याने विचार करा, प्रत्येक गोष्टीचं मर्म जाण्याने आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होऊ नये आणि ह्या फटाक्याच्या आतंकबाजीमध्ये कुठेतरी कोणाला त्रास होऊन दुखापत होऊ नये. तेव्हा दीपोत्सव हा साध्या आणि सोप्या पद्धतीने एक सण म्हणून साजरा करा आणि हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे ह्या सणाचं महत्त्व जाणून हा सण चांगल्या पद्धतीने साजरा करा. आणि एकच सगळ्या सेवेकांना एकच सांगेन की माझी एकच विनंती आहे, प्रत्येकाच्या घरी तुमच्याच घरी जशी दिवाळी साजरी करणार आहे तर हे दीन दुबळे ललित पडे रंजले गांजरी यांनाही अशाच दिवाळीचा हर्ष त्याच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी तुम्ही मदत करा, सहकार्य करा. अगदी स्वतःच्या घराकडनं सुरू करा की माझी पूर्वी परिस्थिती काय होती, मी कसा होतो, आता मी कसा आहे, मग माझी परिस्थिती सुधारली, मग प्रत्येकाकडे त्याची परिस्थिती सुधारी, अशा पद्धतीची भावना मनात ठेवा आणि हा येणारा दीपोत्सव आनंदाने साजरा करा. आणि येणाऱ्या दीपोत्सवासाठी माझ्याकडनं सगळ्यांना कोटी कोटी शुभेच्छा आहे. सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आनंद, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्राप्त होवो. ही स्वामीचरणी सद्गुरुचरणी तुमच्या कुलदेवतेचे तुमच्या सद्गुरुचरणी सगळ्यांचे चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी.